ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी औरंगाबाद मधली आहे. औरंगाबाद मध्ये चोरीच्या उद्देशातून एका सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. शहरातल्या मोंढा नाका इथल्या बालाजी एंटरप्राइजेसवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला ठार करत चोरी करण्यात आली आहे. 70 वर्षीय पाशू नावाची व्यक्ती एंटरप्राइजेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होती. सकाळी 5 दरम्यान चोरीच्या उद्देशानं 4 जणांनी पाशू यांना बांधून चोरी केली. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. अविनाश, चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची हत्या केली आहे चोरीच्या उद्देशानं, काय नेमकी याबद्दलची माहिती? अविनाश, माझा आवाज येतोय? अविनाश यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित. आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची हत्या केलेली आहे. औरंगाबादच्या मोंढा नाका इथली ही घटना आहे. पुन्हा एकदा अविनाश आपल्या सोबत आहे. अविनाश, पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच, आपण जर बघितलं तर औरंगाबादचा क्राईम आणि औरंगाबादमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून चाकू किंवा तो गोळीबार असेल या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागच्या 1 वर्षामध्ये तर खूप जास्त वाढ झालेली यामध्ये आपल्याला दिसून येते, परंतु हा नवीनच प्रकार इथं समोर आलेला आहे. 4 चोरट्यांनी सीसीटीव्ही, त्या स्पॉटला सीसीटीव्ही नसला तरी बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये दिसून येते की सकाळी 5 वाजेच्या सुमारास हे 4 चोरटे त्या एंटरप्राइजेसमध्ये काही चोरण्याच्या उद्देशाने तिथे गेले. परंतु हा सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक पूर्ण 60 ते 70 वर्षाचा असल्यामुळे त्या सुरक्षा रक्षकाला एका खुर्शीला बांधून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय. परंतु छोट्याशा एका चोरीसाठी आणि बिड्यांच्या कार्टूनसाठी हे खून करणं किती मोठी घटना आहे आणि याचा पोलिसही शोध करत आहेत, परंतु पोलीसही खरं तर औरंगाबादचे पोलीसही चक्रावून गेलेत या घटनेमुळे. बरं अविनाश, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल.